दिवंगत लेखिका डॉक्टर सरोजिनी बाबर यांचा लोकसाहित्याचा समृद्ध ठेवा रसिकांसमोर उलगडलाय. गीत, संगीत, गप्पा आणि अभिवाचन अशा बहुरंगी मैफिलीतून डॉक्टर सरोजिनी बाबर यांचा लोकसंगीताचा साहित्यिक प्रवास रसिकांनी अनुभवला आहे. मैत्रीण महिला विकास फाउंडेशनतर्फे मराठी लोकसाहित्याच्या संकलन, संपादक आणि अभ्यासक दिवंगत लेखिका डॉक्टर सरोजिनी बाबर यांच्या लोकसाहित्यावर आधारित चार चौघी प्रस्तुत शब्दस्वरांचा लोकजागर सरोजिनी बाबर या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात करण्यात आले होते. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षपूर्तीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉक्टर सरोजिनी बाबर यांच्या भगिनी कुमुदिनी पवार, उर्मिला कराड, संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉक्टर सदानंद मोरे, पार्वती चव्हाण, किशोर सरपोतदार, गणेश चव्हाण, डॉक्टर संगमनेरकर, अर्चना नार्वेकर, प्रमोद वाघमारे, मैत्रीण महिला विकास फाउंडेशनच्या संध्या गायकवाड उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात पयल नमन करुतो वंदन या गाण्याने झाली. यानंतर सुंदर माझे जाते ग या जात्यावरच्या ओवीचे सौंदर्य रसिकांना उलगडले. दशरथाच्या दरबारी सोन्याचा पाळणा या पाळण्याने बारशाचा सोहळा रसिकांसमोर उभा राहिला. रानातल्या बोरी, शेतकरी गीत, ओव्या अशा लोकसंगीताचा अमूल्य ठेवा रसिकांपुढे सादर झाला. आयलोमा पैलोमा, कारल्याचे बी, सासरच्या वाटे, कुचकुच काटे या हादग्याच्या गीतांना लहानपणीच्या आठवणींना उजाळा मिळाला. कुमुदिनी पवार म्हणाल्या, खेड्यातील जनमानसाचा देखणा बाज समाजापुढे आविष्कृत करणारी अशी माझी मोठी बहीण डॉक्टर सरोजिनी बाबर. शिक्षणाची फारशी ओढ नसलेल्या कुटुंबात अक्कांचा जन्म झाला. त्या काळी घरातल्या मुली बाहेर पडत नसत. अशा काळात डॉक्टर सरोजिनी बाबर म्हणजेच अक्कांनी शिक्षण पूर्ण केले, पीएचडी आणि डिलीट पदवी देखील मिळवली असे सांगत बाळासाहेब ठाकरे तसंच इतर मान्यवर व्यक्तींच्या देखील आठवणी त्यांनी सांगितल्या. कार्यक्रमाची निर्मिती आणि संकल्पना विद्या नितीन यांची होती. शिल्पा देशपांडे, रत्ना दहिवेलकर, केतकी देशपांडे, विद्या नितीन, प्राध्यापक रवींद्र शाळू, अनगा धायगुडे यांनी कार्यक्रमाचं सादरीकरण केलं. मकरंद पंडित, अक्षय पाटणकर, नरेंद्र काळे यांनी त्यांना साथसंगत केली. या आत्मचरित्रातनं खरं तर हे सुद्धा स्पष्ट केलं की लोकगीतं, लोकसाहित्य, लोकपरंपरा हे केवळ पुस्तकामध्ये टिकवून चालणार नाही, तर ह्या लोकगीतांचा मनोभाव आणि शब्दरचना गोळा करत असताना त्याचा स्वरविलासही त्या लक्षात धरू लागला. त्यामुळे फारसा सराव नसतानाही अचानक एखादी वेळी एखादं गीत ते गात असताना त्यांच्या कंठातून एका मागोमाग एक ह्या गीतांचा ढीक पडत असेल. मात्र ह्या साऱ्याचं श्रेय जातं ते गावगावच्या खेड्यापाड्यातल्या वाड्या वस्तीतल्या आयावाड्यांना. अक्का सांगायच्या की संकलनाच्या कामानिमित्त कधी कधी ही गीतं टिपून काढताना हा दुखून यायचा, पण पहा ना, सांगणारी बाई मात्र कॅसेटसारखी सुरूच, दमायचं नावच नाही. शे पाचशे ओव्या एका दमात सांगणं म्हणजे तिच्या हातचा मळच. मग अशा ह्या शे पाचशेतील एक तरी ओवी अनुभवूया. आईचं आणि लेकीचं नातं सर्वांग सुंदर. खरं तर आईच्या कणखर मायेच्या तालमीतच लेकीची जडणघडण कशी होते ही सांगणारी ही ओवी. जात्यावरचं पीठ दळताना हात दुखून येत नाही का ग तुझा, असं जेव्हा एक सखी दुसरीला विचारते तेव्हा तिचं उत्तर येतं, दळण दळीत मी बाया माझ्या लोखंडाच्या, दळण दळीत मी बाया माझ्या लोखंडाच्या.